मित्रांनो, आपणा सर्वांची अशी मागणी होती की मी असे विचार व त्यांचे अर्थ असणारा एक व्हिडिओ तयार करावा. तर आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर मी हा स्पेशल व्हिडिओ आपणासाठी बनवत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे पहा, सुविचार व त्यांचे अर्थ. सुविचार पाहूया आपण. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या सुविचाराचा अर्थ आहे, कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी त्या कामाला सुरुवात करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सुरुवात केल्यावर ते काम होणारच आहे. सुरुवात करण्याअगोदर मी हे काम पूर्ण करीन असे कितीही वेळा म्हटले तरी ते काम पूर्ण होणार नाही. मित्रांनो, पुढील सुविचार आपण पाहूया, चारित्र्याचा विकास घडविते तेच खरे शिक्षण. या सुविचाराचा अर्थ आहे, शिक्षण घेतल्यामुळे त्या व्यक्तीमधील सद्गुणांचा विकास झाला पाहिजे. खरे बोलणे, चोरी न करणे, विनम्र स्वभाव, स्त्रियांविषयी आदर हे सद्गुण व्यक्तीमध्ये ज्या शिक्षणामुळे येतात तेच खरे शिक्षण होय. शिक्षण घेऊनही चारित्र्याचा विकास होत नसेल तर ते शिक्षण काय कामाचे. पुढील सुविचार पाहूया, विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. याचा अर्थ, विद्या हे सर्व धनांपैकी अतिशय मूल्यवान धन आहे की जे आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याचबरोबर ते कधीही संपत नाही, मग ती विद्या कोणत्याही क्षेत्रामधील असो. पुढील एक सुंदर सुविचार आपण पाहूया, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या सुविचाराचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, आपले जीवन सुखी व समृद्ध करायचे असेल तर आपल्यालाच परिश्रम घ्यावे लागतील. जो परिश्रम घेईल त्याचेच जीवन आनंदी व सुखी होईल. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जेवढे कष्ट घेऊ तेवढीच आपल्या जीवनात प्रगती होईल. शिल्पकार दुसऱ्या दगडात मूर्ती घडवितो, पण आपण जर कष्ट घेतले तर आपल्या जीवनाची सुंदर मूर्ती आपणच घडवणार आहोत. मित्रांनो, आणखीन एक खूप सुंदर असा सुविचार आपण पाहूया, भिकेच्या पोळीपेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली. या सुविचाराचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, दुसऱ्याने आपल्याला कितीही पैसा, सोने, महाग कपडे वा मूल्यवान वस्तू देऊ केल्या तरी त्यापेक्षा स्वतः कष्ट करून घाम गाळून मिळवलेला एक रुपया देखील श्रेष्ठ असतो. तो एक रुपया दुसऱ्याने दिलेल्या लाख रुपया समान असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपणास हवे असतील तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर देखील करा.